नमस्कार श्रोते हो, फिरुनी नवी जन्मलेमी अरुणिमा सिन्हा भाग 13। त्यात भरीला माझ्या हातावर जखमा झाल्या होत्या आणि कृत्रिम पायही खराब झाला होता। सतत बर्फावर पाय आपटून आणि दाबून चालल्यामुळे जुन्या जखमा उकलून त्यातून पुन्हा रक्त खिपकायला लागलं होतं। काय करावं ते सुचत नव्हतं। मी शेर्पाला माझा हात धरायला सांगितलं तर त्या पठ्ठ्यानं चक्क नकार दिला। मला त्याचं खूप आश्चर्य वाटलं आणि रागही आला। तू इतका निष्ठूर आणि बेपर्वा कसा असू शकतो? नंतर माझ्या लक्षात आलं की शिखरापासून आम्ही अद्याप बरेच दूर होतो। एवढ्यातच मी हातपाय गाळणं अयोग्य होतं हेच त्याला सुचवायचं होतं, पण त्या क्षणी माझा मात्र संतापानावर झाला होता। मी दोर सोडून दिला आणि आता मी एकही इंच चालणार नाही असं त्याला सांगून टाकलं। मला रडू कोसळत होतं। रक्तस्रावानं मी हैराण झाले होते आणि वेदना असह्य झाल्या होत्या। तरी कसाबसा जीव एकवटून मी पुन्हा चालू लागले। कोणती तरी अदृश्य शक्ती पुढे ढकलते आहे असा भास मला झाला। मी पक्क ठरवलं की काय व्हायचं असेल ते होईल, पण मी झुंजतच राहीन। माझ्या या सगळ्या भावना उद्रेकात जो वेळ गेला तेवढ्यात बाकीचे लोक मला ओव्हरटेक करून पुढे गेले। ब्ल्यू आईसचा टापू ओलांडण्यासाठी मला 1.5 तास लागला। तोपर्यंत बाकीचे लोक बर्फात दिसेनासे झाले होते। माझ्या चांबड्याच्या जाकेटाच्या आतल्या खिशात माझी जपमाळ होती। विवेकानंद, रामकृष्ण, परमहंस आणि शारदामाचे फोटो होते। त्रिशूळ होतं। माझं आध्यात्मिक बळ मी एकवटलं आणि स्वतःला बजावलं। ईश्वर माझ्यासोबत आहे, तोच मला तारून नेणार आहे। ब्ल्यू आई संपून नेहमीचा बर्फ लागल्यावर चालणं थोडं सुकर झालं। त्यानंतरचा टापू म्हणजे पत्थर आणि बर्फ यांचं मिश्रण होतं। पकड मिळवण्यासाठी मी कॅम्प्रॉन टेकवले की ते नेमके दगडावर आपटायचे आणि वेदनेची सणक पावलापासून कमरेपर्यंत यायची। माझा कृत्रिम पाय वरचेवर 180 अंशात फिरून वाकडा व्हायला लागला। थांबून तो पाय पुन्हा मूळ स्थितीत बसवायचा लागायला, त्यामुळे माझा वेग मंदावत होता। मार ओव्हरटेक करून बरेच लोक पुढे जात होते। त्यापैकी एक जण भारतीय असल्याचं मला जाणवलं। त्याचं नाव लवराज धर्मशक्तू होतं। तो यापूर्वी 3 वेळा एव्हरेस्ट चढून गेला होता। कॅम्प 4 वर मी त्याला भेटले होते। तो आमचा संघनायक होता, पण कॅम्प 2 नंतर तो मला कुठे दिसलाच नव्हता। ओळून माझ्याकडे बघत तो उद्गारला, अरे चा, तू अजून इथेच राहिली आहेस वाटतं। मी त्याला माझ्यासोबत चालण्याची विनंती केली, पण त्याला 14 वेळा एव्हरेस्ट सर करण्याची घाई लागली होती, त्यामुळे तो न थांबता पुढे निघून गेला। हा प्रसंग घडला तेव्हा कॅम्प 4 सोडून मला 16 तास झाले होते। बाल्कनी एरिया नजरेच्या टप्प्यात आला होता। माझ्या शेर्पाला माझ्या मंदगतीनं चालावं लागत होतं। रक्ताभिसरण चांगलं व्हावं म्हणून मी गती वाढवायचं ठरवलं। आता मला हिलरी स्टेप खा अगदी कठीण टापू ओलांडायचा होता। तो भाग खळखळ होता। कॅम्प्रॉनचं रडवूनच चालवं लागणार होतं। कॅम्प्रॉन घालून बर्फावर चालणं ठीक असतं, पण दगडधोंड्यावरून चालताना त्यांचा उलटा त्रासच होतो। असं असूनही मला कॅम्प्रॉन काढून टाकून चालत नाही, कारण खडकाळ जमीन संपली की लगेच पुढे बर्फ लागतो, त्यावर चालताना त्यांची गरज भासते। एकंदरीत कॅम्प्रॉन चढवून चालताना पाय घसरण्याचा धोका असला तरी तसंच चालणं भाग होतं। माझ्या पायातून रक्त ठिपकत होतं आणि वेदना होत होत्या। माझी इच्छा असूनही मला पुरेसा वेग राखता येत नव्हता। थोड्या अंतरावर मला आनंदाचा जल्लोष ऐकू आला। रामलाल, कांता आणि इतर काही जण एव्हरेस्ट सर करून परत निघाले होते। मी इतकी थकले होते की मला माणसं ओळखायलाही अवघड जात होतं। मी एखाद्या मद्यप्यासारखी चालत होते। वर खाली चहू बाजूला बर्फ होता। माझ्या बुटात, जाकेटात, चेहऱ्यावरच्या मुखवट्यात, प्राणवायूच्या नळकांडीवर सर्वत्र बर्फ साठत चालला होता। माझा तो अवतार पाहून त्यांना खूप काळजी वाटली। त्यांच्यासोबत मी माघारी फिरावं असं आग्रह ते करू लागले। हे बघ, एकही अम्प्युटी आजपर्यंत इथपर्यंत पोचलेले नाही, तू एक विश्वविक्रम केलाच आहेस, आता जीव धोक्यात घालू नकोस, ते मला समजावं लागले। लवराज परतीच्या वाटेवर थोडा वेळ थांबला। माघारी वळण्याचा सल्ला त्यानेही दिला। मी फार काळ तक धरू शकणार नाही अशी त्याची खात्री पटलेली दिसली। मी त्याला म्हणलं, सर कृपया तुम्ही माझ्यासाठी थोडा वेळ इथेच थांबता का, आपण बरोबरीनं खाली उतरू। हे ऐकून त्याला धक्काच बसला। अवक्षर न काढता तो निघून गेला। माझा विश्वासच बसेना, एखाद्या सभासदानं केलेली काकुळतीची विनंती आमचा संघनेता इतक्या सहजपणे कशी अभेरू शकतो। आता मी या प्रसंगाकडे मागे वळून पाहते तेव्हा जाणवतं की मला सबमिट करून पुन्हा त्या जागी येण्यासाठी किमान 3 तास लागणार होते। त्या उंचीवर इतका वेळ थांबून राहणं अशक्य असतं। हालचाल न करता एका जागी इतका वेळ स्तब्ध उभं राहिलं तर थंडी आणि वारा सहजगता आपला घास घेतात। माझ्या शेर्पांना विचारलं,
तू चालू शकतेस? मी मान डोलावली. तिथून मला एव्हरेस्ट शिखरापर्यंत एक मोठी रांग दिसत होती. प्रत्येक जण आपली पाळी केव्हा येते आणि आपण केव्हा एकदाचे वर पाय ठेवतो याची आतुरतेने वाट पाहत होता. आपापल्या मोठ्या शहरात वाहतुकीच्या कोंडीची सवय असते, पण 29,000 फुटावर 5 चाऱ्यांची वाहतूक खोळंबू शकते यावर विश्वासच बसत नाही. वर चढून जाण्याची वाट खूप अरुंद आणि निसरडी आहे, त्यामुळे अगदी दबकत दबकत एक एक पाऊल टाकावं लागतं. एक वेळी एकाच माणसाला जाता येत असल्यामुळे अगदी मंद गतीनं ती पुढे सरकते. माझा प्राणवायू भसाभसा कमी होत चालला होता. शेर्पाने त्याचा प्रवाह ॲडजस्ट करून दिला. 2-1 तासात रांग खूपच विरळ झाली, पण त्या पुढची चढण खूपच कठीण आणि निसरडी होती. मी ते शेवटचं अंतर काटण्यासाठी खूप अतर झाले होते. त्या घालमेलीत मी घसरून पडले. शेर्पानं मागे फिरण्याचा सल्ला दिला, पण मी इतक्या सहजासहजी हार मानायला तयार नव्हते. दक्षिण समीट आणि हिलरी स्टेप यांच्या दरम्यान शेर्पानं माझ्या प्राणवायूची पातळी तपासली आणि पुन्हा एकदा माघारी वळण्याचा सल्ला दिला. त्यात त्याची काही चूक नव्हती. माझी स्थिती खरोखरच खालावलेली होती. मी ऐकत नाही असं बघून निमाकंचानं एजन्सी प्रमुखांना वॉकी टॉकीवरून कळवलं. आता माघारी फिरलो नाही तर अरुणिमा जिवंत राहणार नाही, तो अगदी कळकळीनं बोलत होता. मी परतण्यासाठी नकार देते ही बातमी बेस कॅम्पवर पसरली. इतकंच नव्हे तर सॅटेलाईट फोनद्वारा ती बचेंद्री पाल आणि माझ्या घरच्यांपर्यंत जाऊन धडकली. शिखरासमीप हे नाट्य घडत असतानाच माझे पाय थंड पडायला लागले. हे चिन्ह चांगलं नव्हतं. माझी हट्टीपणामुळे निमाकांचा खूप ऐतागला आणि मला हा ओरडला. मला मरायचं नाही आहे, एजन्सीचे प्रमुख माझ्याशी सॅटेलाईट फोनवर बोलू लागले. अरुणिमा, तुझा विश्वविक्रम करून झाला आहे, आता वेडेपणा न करता परत फिर. एका अम्प्युटी मुलीनं इतका सगळ्यांचा सल्ला धुडकावून लावावा ही काही साधी गोष्ट नव्हती. सगळेजण चिंतातूर होऊन गेले होते आणि कळकळीने मला परत बोलू लागले होते. मी काही विश्वविक्रमासाठी इथवर आले नव्हते. माझ्या कानात बचेंद्री पाल मॅडमचे शब्द घुमत होते. ज्या ज्या वेळी तुला वाटेल की आता पुढे जाणं अशक्य आहे, त्यावेळी तू फक्त मागे वळून पहा आणि विचार कर की तू किती संकट पार करून किती दूरपर्यंत आले आहेस आणि पुढचं अंतर किती थोडं उरलंय. एव्हरेस्ट सर करणं हे आता काही फक्त तुझं स्वप्न राहिलेलं नाही, ते टाटा समूहाचं स्वप्न आहे. अवघ्या भारत देशाचं ते स्वप्न झालंय. या मोहिमेवर मी जावं म्हणून राहुल आणि साहेब याने जीवाचं किती रान केलं होतं ते मला आठवलं. 11 एप्रिलच्या रात्री मला त्या दुष्ट लांडग्यांनी चालत्या गाडीतून बाहेर टाकलून दिलं. तेव्हापासून आजपर्यंतची एकही गोष्ट सुखासुखी घडली नव्हती. मी आणि माझे कुटुंबीय एकाहून एका वरचढ अशा संकटाच्या मालिकेतून गेलो होतो. खरं तर त्या आधीचं माझं आयुष्यही झगडण्यातच गेलेलं होतं. प्रत्येक गोष्टीसाठी सायास करावे लागते होते, झुंज द्यावी लागली होती. माझा इतवरचा प्रवास सोपा नव्हताच. मी एका स्वप्नाच्या पूर्ततेसाठी प्राणाची बाजी लावली होती. स्वप्न माझ्या एकटीचं थोडंच होतं, अख्ख्या कुटुंबानं ते स्वप्न पाहिलं होतं. आता ते प्रत्यक्षात उतरण्याचा क्षण समीप आला होता. सारं जग त्याच्याकडे डोळे लावून बसलं होतं. अगदी थोड्या अंतरावर एक विश्वविक्रम माझ्या प्रतीक्षेत उभा होता. ऐन क्षणी मी माघार घेणं म्हणजे केवढी नामुष्की. माझ्या शेर्पाकडं दुर्लक्ष करून मी स्वतःला पुढे ढकलत राहिले. हवं तर त्यांना खुशाल मागे फिरावं असंही मी त्याला सांगितलं. मी म्हणाले, सागर माथ्यावर पोहोचून त्यावर तिरंगा फडकावण्या इतका प्राणवायू माझ्याकडे शिल्लक आहे, त्यानंतर काय व्हायचं ते होऊ दे, मला त्याची फिकीर नाही. फक्त प्रश्न सबमिट करण्याचा नव्हता, ते करून परतताना कितीतरी गिर्यारोहक मरण पावतात. प्राणवायू संपला म्हणून थकव्यामुळे अत्यानंदाने किंवा निवळ छोट्याशा हलगर्जीपणामुळेही तो विचारही शेर्पाच्या डोक्यात घोळत असणार. माझ्या बोलण्याचा त्याच्यावर काय परिणाम झाला ते मला कळलं नाही, पण निमूटपणे तो माझ्या पाठोपाठ आला खरा. स्वतःला फरफटत खेचत मी पुढे जात राहिले किती वेळ. मला मात्र तो एक प्रदीर्घ काळ वाटला आणि अखेर माझं इप्सित साध्य झालं. शिखर माता साधारणतः 20 फूट x 20 फूट एवढ्याच आकाराचा आहे. त्यावर अनेक देशांचे ध्वज अभिमानाने फडकत होते. ते दृश्य मी मनातल्या मनात इतक्यांदा पाहिलेलं होतं की मी एकदाची तिथवर जाऊन धडकल्याचं मला कुणीच सांगायची गरज नव्हती. 21 मे 2013 या दिवशी सकाळी 10:55 मी जगातल्या सर्वोच्च ठिकाणी उभी होते. त्यावेळी रडावं का हसावं का नाचत सुटावं ते मला सुचत नव्हतं. बहुधा त्यावेळी सगळ्या गोष्टी एकदमच कराव्याशा वाटत होत्या. माझ्या मनात संमिश्र भावनांचा एकच कल्लोळ उसळला होता. थकवा अनावर होऊन मी गुडघे टेकले. प्रत्येकाच्या जगण्याचं काहीतरी एक प्रयोजन असतं. माझं मला गवसलं होतं. मी माझ्या देशाचा ध्वज फडकवण्यासाठी एखादा खांब
दिसतो का ते शोधू लागले. शेवटी मी हातातच तिरंगा धरला आणि दोन्ही हात उंचावून त्याला प्रतिकात्मकरित्या फडकावला आणि माझ्या देशाच्या विजयाची ग्वाही जगाच्या माथ्यावर उभी राहून फिरवली. तिबेटीला मनचा एक मंत्र ध्वजही तिथे होता. त्याच्या पुढे गुडघे ठेकून आम्ही दोघांनी प्रार्थना केली. मी बरोबर आणलेल्या देवांच्या प्रतिमांचं चुंबन घेतलं आणि प्रार्थना करून त्यांना सुप्रतिष्ठित केलं. मला त्यांनीच तर धीर देत देत इथवर सुखरूप आणलं होतं. माझ्या बरोबरीने वरपर्यंत आलेले बहुतेक सगळेजण निघून गेले होते. मी आणि शेर्पा दोघंच उरलो होतो. माझा पाय हलत नव्हता. एकाकी मला खूप अस्वस्थ जार वाटायला लागलं. मला चक्कर आणि मी पुरतीच गळाठून गेले. मी बर्फाच्या एका उंच टावाचा कसा बसा आधार घेतला. तेवढ्यात मला आणखी एक शेर्पा दृष्टीत पडला. एव्हरेस्टच्या माथ्यावर असा एकटा दुकटा शेर्पा दिसणं ही एक अद्भुत गोष्ट होती. पण एव्हाना मला लहान मोठ्या चमत्कारांची सवय होऊन गेली होती. त्या शेर्पानं एनर्जी जेलचं एक पाऊच माझ्या पुढं धरलं. मी इतकी थकून गेले होते की त्या पाऊचचं आवरण काढणं इतकी सुद्धा शक्ती माझ्या अंगात नव्हती. पण त्यानं ते उघडून त्यातलं जेल मला अक्षरशः भरवलं. क्षणभरातच मला बरंच बरं वाटायला लागलं. माझा अचंबित चेहरा पाहून त्याने खुलासा केला की एका ब्रिटिश गिर्यारोहकाला घेऊन तो आला होता. तो गिर्यारोहक लगेच निघून गेला होता. त्यामुळे त्याचं एक जादाचं पाऊच शेर्पाकडे राहिलं होतं. देव आपल्या भक्तांनी किती अगम्य प्रकारे मदत करतो याच्या कथा मी लहानपणी ऐकल्या होत्या. त्याची प्रतिती मला जगाच्या सर्वोच्च टोकावर एका निनावी शेर्पाच्या रूपानं यावी ही नक्कीच दैवी योजना असली पाहिजे. ते जेल खाऊन पुन्हा उभं राहण्या इतकी ताकद मला आली. तेव्हा तो शेर्पा दिशेनासा झाला होता. बर्फाच्या भिंतीला धरून मी आता चालू शकत होते आणि चक्करही थांबली होती. मी आता काही मरत नाही याची खात्री मला वाटायला लागली. सकाळी 11 समिट करणं शहाणपणाचं नव्हतं, कारण त्यानंतर हवामान झपाट्याने बिघडतं. त्यामुळेच त्याला आत्मघायकी प्रयत्न म्हणतात. नीमाकांच्या आता प्रयत्नाची खूप घाई करायला लागला. माझा प्राणवायू संपत आला होता हे त्याला दिसत होतं. त्याचं काही एक ना ऐकता मी त्याच्या हातात माझा मोबाईल दिला आणि सांगितलं की माझा एक व्हिडिओ काढ. ते ऐकून तो उडालाच. एकदा समिट झालं की एक क्षणही न दवडता जीवांच्या आकांताने परतणारे गिर्यारोहक तो पाहत आला होता. एका व्हिडिओपायी स्वतःचा जीव धोक्यात घालणारी गिर्यारोहक त्यांनी यापूर्वी कधीच बघितली नव्हती. माझ्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही हे त्याच्या लक्षात आलं असावं. 1.5 मिनिटांच्या व्हिडिओत मी पाहिलं. मला आज खूप आनंद झाला आहे. तुम्ही एखादी गोष्ट करायची जिद्द ठरवली तर शेवटपर्यंत तिचा पिच्छा पुरवायला हवा. खरी जिद्द आणि निर्धार असणाऱ्या माणसाला अशक्य काहीच नसतं. तो व्हिडिओ टिपण्यामागे एक कारण होतं. आतापर्यंत एक दैवी शक्ती मला सतत हात देत आली होती आणि पुढेही तसेच घडेल याचा काय भरोसा. इथे पोचल्यावर मला काय वाटलं ते जाणून घेण्याची खूप लोकांना उत्कंठा लागलेली असणार. मी त्यांच्यापर्यंत पोचू शकले नाही तर निदान ती चित्रफीत तरी त्यांना पाहायला मिळावी. व्हिडिओ काढून झाला, आता तरी निघूया असं शेर्पा सांगू लागला. मी त्याला थांबवत म्हटलं, बस अजून एकच गोष्ट बाकी राहिली. एव्हरेस्टवरच्या दगडमातीचा एक तरी तुकडा मला घरी न्यायचा आहे. मला बचेंद्री पायल मॅडम म्हणाल्या होत्या, जर रक्षत राहिलं तर त्या शिखर माथ्यावरचा एक तरी तुकडा घेऊन ये. ते मला आठवत होतं. नीमाकांच्या आता पूर्वा पुरता कावला होता. त्या शोभातच दाटोट खात्याने त्याच्या हा बर्फ कुराडीचा एक सनसनीत टोला एव्हरेस्टच्या ताळूवर लावला. एका दणक्यात जवळजवळ 1/4 किलो वजनाचा टक्का निघाला. घेतो आणि निघाता तो गरजला. वाटलं होतं त्यापेक्षा तो तुकडा बराच जाड लागत होता. त्याचे 2-3 तुकडे करून द्यायला मी त्याला सांगितलं. तेव्हा त्याने अवाक्षरही न उच्चारता माझ्याकडे पाठ फिरवली. मी परतीचा प्रवास सुरू केला तेव्हा माझ्याकडचा प्राणवायू संपत आला होता आणि अशा परिस्थितीत मी स्वतःचा आणि त्याचाही जीव धोक्यात घातला होता हे एकीकडे मला समजत होतं. पण दुसरीकडे असंही वाटत होतं की देवाने ज्या अर्थी मला आतापर्यंत जीवन ठेवलं आहे त्या अर्थी तोच पुढेही मला तारून नेल्याखेरीच राहणार नाही. घडलंही तसंच. एक गिर्यारोहक अगदी वरपर्यंत आला होता पण 11 वाजल्यानंतरही आत्मघातक चढाई करण्याऐवजी त्याने मागं फिरणंच पसंत केलं होतं. त्याच्याकडे प्राणवायूची 2 नळकांडे होती. एक तो वापरत होता आणि दुसरं जादा होतं. त्याने वापरातलं नळकांड काढून तिथेच टाकला. नवं नळकांड लावून तो उतरायला लागला. निमाकंचानं ते पाहिलं आणि पटकन ते टाकलेलं नळकांड त्यानं आम्हाला आणून दिलं. हा एक दैवी चमत्कारच घडला नव्हता का. मी आता नव्या उमेदीनं खाली उतरू लागले. खाली उतरताना जास्त जपावं लागतं हे मला माहीत होतं. त्याची प्रचिती मला परतीच्या वाटेवर काही प्रेतांच्या रूपानं आली. शेवटच्या श्वासापर्यंत रेटून वर चढणाऱ्या काही जणांनी खरोखरच अखेरचा श्वास सोडला होता. खाली उतरताना त्यांच्या नशिबाची साथ सुटली असावी. अखेरच्या घटकेला एकदम खूप रक्तस्त्राव झाल्यामुळे
त्यांचे चेहरे तांबड्या बर्फाने माखलेले दिसत होते. काही अर्धमेल्या अवस्थेत बर्फात निम्मे शिंबे गाडले गेलेले दिसत होते. त्रिदृश्य पाहून अंगावर काटा येत होता. एक जण शेवटचा घटका मोजत असून जिवंत होता, पण त्यानं हातपाय खाऊन मान टाकलेली होती. मी त्याला थळवण्याचा प्रयत्न केला, पण तो एक तसुभरही हल्ला नाही. या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालत राहण्याचा सल्ला मला शेर्पाने दिला. तसं करणं कठीण होतं, पण त्याचं म्हणणं बरोबर होतं. परत येताना स्वतःला दोरांना आवळून घेत दरीकडे तोंड करून कसरत येण्याचं मी ठरवलं. त्या भानगडीत माझा कृत्रिम पाय सुटला झाला. शेर्पा हवालदिल होऊन बघत राहिला आणि भीतीने घाटरटले. यापैकी अनेकदा मी मरणाच्या धाड्यातून सुटले होते, पण ही वाट फारच धोकादायक होती. माझ्या कृत्रिम पायाच्या आतला सिलिकॉन जेल भिजल्यामुळं तो पाय एकाएकी निखळला होता. त्याला मी कसं बसं जागेवर बसवलं आणि खाली उतरत राहिलं. त्यानंतर पुन्हा 2-3 तोच प्रकार घडला. थंडीमुळे माझ्या चेहऱ्यावरचा त्वचेची सालपटं निघायला लागली. अचानक माझ्या तुटक्या पायातून जोरात रक्त येऊ लागलं. त्यातून उतरत राहण्याचा शेर्पाचा तगादा चाललेलाच होता. मी रडायला लागले. समिट करून झालं खरं, पण आता आपण विश्रांती घेऊन जिवंतपणे खाली पोहोचत नाही असं वाटायला लागलं. मी आधी पाहिलेली प्रेत माझ्या डोळ्यापुढे नाचायला लागले. डोळ्यांतून उघडणाऱ्या आसवांचंही गालावर बर्फ जमा व्हायला लागलं. मी मनोभावे ईश्वराची प्रार्थना केली. मी तुझंच लेकरू आहे, मी काही प्रयत्न सोडणार नाही, पण तू मला मदत कर. मला जरा हलकं वाटलं. मी पुन्हा जोर लावून दोर पकडला आणि खाली घसरत राहिले. त्यानंतर आम्ही खडखड तापूपर्यंत आल्यावर मी तुमान आणि इनर्स उरवले आणि माझ्या कृत्रिम पायामधलं सिलिकॉन जेल पुन्हा एकदा जवळून कपडे चढवले. माझी ध्येयनिष्ठ आणि निर्धार पाहून निमा कंचाई सद्गतीत होऊन म्हणाला, अरुणिमा घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. मरण येणारच असेल तर आपण दोघंही त्याला एकत्रच कवटाळूया. मी काही पळ काढणार नाही. कॅम्प 4 अशा तंबू दिसला तेव्हा रात्रीचे 9 होते. कॅम्प 4 सगळ्यांचाच मूड अगदी आनंदी होता, पण मी इतकी थकली भागलेली होती की मी ओढून माझा तंबू उघडायला सांगितलं. शेर्पानं माझं कॅम्प रन सुट्टे करून दिले. आम्ही आपापल्या तंबूकडे निघून गेलो. माझे बूट उतरवणं इतकं सुद्धा त्राण माझ्यात राहिलं नव्हतं. त्यासाठी मला 1/2 लागला. एव्हरेस्ट जिंकल्याची भावना अद्याप मनात खोलवर झिलपली नव्हती. अतिथंडीमुळे माझी बोटं काळी निळी पडली होती. मला गरम पाणी हवं होतं, पण शेर्पानं सांगितलं की मी थोडा वेळ तसंच जाऊन द्यावं. मी हळूहळू कपडे बदलले. माझ्या तंबूत कांता होती आणि तिला हिम अंधत्वाचा खूप त्रास होत होता, त्यामुळे ती स्पुंदून रडवत होती. त्या उंचीवर चौकडे बर्फ असतं आणि त्यावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यकिरणातल्या अतिनील किरणांमुळे डोळ्याचा कार्निया भाजून निघतो. खूप वेदना होतात. मलाही शरीराच्या प्रत्येक भागात ठणका लागलेला होता, पण कांताकडे थोडं लक्ष द्यायलाच हवं होतं. एखाद्या लहान मुलासारखं रडणाऱ्या कांताला मी थोडंच दटवून सांगितलं, थोडी कळकळ, बरं वाटेल. तुला एकटीलाच काही वेदना होत नाहीत, सगळ्यांची हालत तीच आहे. मी तिला काही किरकोळ प्रथम उपचार सुचवले. थोड्या वेळानं तिला बरं वाटायला लागलं. मी गरम पाणी मागून घेतलं आणि शेक घेतला. बर्फार वाळ्यामुळे माझ्या चेहऱ्याची त्वचा भाजून निघाली होती. मी भरपूर क्रीम चोपडलं. थंडीमुळे माझे ओठ आपोआप गच्च मिटत होते. उबदार जागी थोडा वेळ काढल्यावर ते ठीक झाले. आम्ही सकाळी 8 निघालो. तोपर्यंत माझ्या अंगात पुरेशी शक्ती भरून आली नसावी, कारण एक पाऊल टाकताच मी खाली पडले आणि शेर्पाच्या मदतीने उभी राहिले. त्याच्या आणि नव्या प्राणवायू वायुनलिकेच्या मदतीनं मी दुपारी 3 कॅम्प 3 कशीबशी उतरले. पाहते तो काय, तिथला माझा तंबू गायब झाला होता. बहुधा मी सर्वात शेवटी परतल्यामुळे तसं झालं असावं. आता थेट पुढच्या कॅम्प 2 निघण्याखेरीज गत्यंतरच नव्हतं. वाटेत मला एका शेर्पानं त्यांचं एक स्थानिक शीतपेय प्यायला दिलं. मला त्याची चव इतकी आवडली की मी घटाघटा 3-4 पिऊन टाकले. मी तोपर्यंत फक्त कोमट पाणीच पित आले होते. तासाभरातच मला खोकला सुरू झाला. तेव्हा माझी चूक माझ्या लक्षात आली. पुढे पुढे खोकल्याची उबळ येण्याचं प्रमाण वाढतच गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी चक्क रक्त पडायला लागलं, पण शेर्पानं सांगितले ते तात्पुरतं होतं. थोड्याच वेळात मी ठीक होईन. सुदैवानं तसं झालंही. कॅम्प 2 नेहमीचा भटारखाना होता. तिथल्या सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं. आता मला बरंच बरं वाटत होतं. त्यामुळे कॅम्प 1 न थांबता थेट बेस कॅम्पकडे जाण्याचं मी ठरवलं. दुपारी 4-5 दरम्यान मी तिकडे पोहोचले. तिथलं दृश्य आता अगदी वेगळंच भासत होतं. बर्फ वितळायला लागला होता. माझ्याखेरीज बाकी सगळे तंबू हटले होते. रामलाल, कांता, अनिता हेलिकॉप्टरने लुकलाकडे जाणार होते. त्यांनी मलाही त्यांच्याबरोबर चालण्याचा आग्रह केला. एकतर त्याचा खर्च मला झेपण्यासारखा नव्हता आणि दुसऱ्या म्हणजे
गिर्यारोहकाने हेलिकॉप्टरचा वापर करणं मला काही योग्य वाटत नव्हतं. माझ्याकडे 11,000 रुपये शिल्लक होते ते मी तिथे वाटून टाकले. माझा तंबू आणि तो गिरीराज यांचा शेवटचा निरोप घेऊन मी निघाले. वाटेत मला काही परदेशी पत्रकार भेटले. त्यांनी माझी एव्हरेस्टनंतरची पहिली मुलाखत घेतली. त्यानंतर मात्र एकच झुंबड उडाली.